मला वाटतं की आजचा दिवस पोलीस प्रशासनातील जे कर्मचारी अधिकारी आपल्या या देशाच्यासाठी शहीद झाले त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे। मागच्या वर्षभरामध्ये 188 पोलीस प्रशासनातील कर्मचारी अधिकारी शहीद झाले। मी नाशिक जिल्ह्यातील तमाम नागरिकांच्या वतीने त्यांना आदरांजली व्यक्त करतो आणि अशी वेळ कोणावर येऊ नये अशा प्रकारची प्रार्थना करतो। मला वाटतं पोलीस प्रशासनातील शहीदांना एक आदरांजली व्यक्त करण्याचा दिवस आहे, त्याच्यामुळे इतर विषयांवर काही बोलणं उचित होणार नाही। अतिशय गंभीर आरोप केले दादा, पालकमंत्र्यांचाच मुलगा मालेगावमध्ये रॅकेट चालवतो असा आरोप त्यांनी भर सभेमध्ये केला आहे। चांगली गोष्ट आहे। कालच मी सांगितलेलं आहे, म्हणजे ही ती जागा नाही आहे, तरी पण काल मी सांगितलेलं आहे, संजय राऊत उत्तर महाराष्ट्राचे नेते असताना नाशिकच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे कोण ड्रग तस्कर आहे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हाताने त्याला शिवबंधन बांधून घेण्याचं काम यांनी केलेलं आहे। काल भाजपने असे म्हटले की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जावी आणि त्याचबरोबर जर थेट नाव घेतलं तर आपण त्याचा दावा देखील करू। बिलकुल, मला वाटतं की पहिल्या दिवसापासून आपण बोलतो आहोत की ड्रग्ज या विषयामध्ये किंबहुना इतरही ज्या काही इलिगल ॲक्टिव्हिटीज आहेत याच्यामध्ये कोणाचं समर्थन असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। आता ही वस्तुस्थिती की प्रकरण झालेलं आहे, घडलेलं आहे, ते कोणाला नाकारायचा काही विषय नाही आणि मग याच्या खोलात जाऊन त्याची चौकशी झाली पाहिजे, जो कोण दोषी असेल त्याच्यावर कठोर शासन झालं पाहिजे, कोणाचं दुमत असण्याचं काय कारण आहे। परंतु मध्येच काहीतरी थोडंसं याला वेगळं वळण द्यायचं, याला राजकीय स्वरूप द्यायचं, काल मोर्चा काढला, मोर्चामध्ये आपल्याच अनेक पत्रकार बांधवांनी मोर्चामध्ये सहभागी झालेले लोक कशासाठी आलेले आहेत त्यांना ते माहीत नाही, विद्यार्थ्यांना वेठीस धरून काही संस्थांनी मोर्चामध्ये आणलं, यांची दुखणी वेगळी आहे। त्यांची जी दुखणी आहे लवकरच सर्व जनतेच्या समोर येतील, त्यांच्या पोटातली मळमळ वेगळी आहे, त्यांना भीती वाटते काही गोष्टींची। येतील ना, लवकरच येतील। बघा, कोणती पण गोष्ट कागदपत्र पुरावे याशिवाय बोलणं बरोबर नाही। बिलकुल, यापूर्वीच आमची एक बैठक संपन्न झाली, येणाऱ्या 24 तारखेच्या दसरा मेळाव्याच्या संदर्भामध्ये दर सालाबादाप्रमाणे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये यापूर्वी जसं आम्ही हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराचं सोनं लुटण्याच्यासाठी जायचो, गेल्या वर्षाच्यापासून त्याच पद्धतीने दसरा मेळाव्याच्यासाठी अनेक लाखो शिवसैनिक मुंबईला जातात, येणाऱ्या 24 तारखेलाही नाशिक जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित असतील। आझाद मैदान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।